नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। राज्यातील सत्ता संघर्षावर 14 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, जर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निकाल दिला तर 16 आमदार अपात्र होऊ शकतात आणि विधानसभा बरखास्त होऊ शकते आणि यामुळेच कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक देखील रद्द होण्याची शक्यता असल्याचं मत कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केलंय। भारतीय संविधानातल्या कलम 172 नुसार प्रत्येक विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्ष असेल असं सांगितलेलं आहे आणि त्यानुसार आपण जर विचार केला तर 5 वर्षाचा कार्यकाळ संपल्यावर विधानसभा आपोआप बरखास्त होते किंवा जर त्याच्या आधी राष्ट्रपती राजवट लागली किंवा त्याच्या आधी अनेक जण अपात्र ठरून कोणीच सरकार फॉर्म करू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तर आपोआपच सरकार बरखास्त होते। त्यामुळे 14वी विधानसभा जर बरखास्त झाली तर 14व्या विधानसभेच्या संदर्भातल्या कोणत्याच पोटनिवडणुका घेण्याची कोणतीही कायदेशीर गरज उरत नाही आणि त्यामुळे जर 14, 15, 16 या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला की अपात्र कोण आहे तर या कोणत्याच निवडणुका ज्या पोटनिवडणुका कसबा आणि चिंचवड पिंपरीच्या आहेत त्या होणार नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे। सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी सुरू आहे अपात्रतेच्या संदर्भात आणि त्याबद्दल झालेल्या राजकीय संघर्षाच्या संदर्भात, तर त्या सत्ता संघर्षाची सुनावणी आता जवळपास पूर्ण झालेली आहे। सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की सगळ्यांनी लेखी युक्तिवाद किंवा त्यांचं म्हणणं सादर करा, ते सुद्धा झालेलं आहे, इश्यूज फ्रेम झालेले आहेत। त्यामुळे आता 14 तारखेपासून जी सुनावणी होणार आहे ती अंतिम स्वरूपाची सुनावणी आहे आणि म्हणून मग निकाल सुद्धा येण्याची शक्यता आहे आणि घटनात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर 16 जण जे आहेत ते अपात्र ठरण्याचीच जास्त शक्यता आहे आणि म्हणून हे सरकार पडेल। सरकार पडल्यास अर्थातच कोणाकडेच बहुमत उरणार नाही, कारण काही जण अपात्र ठरतील आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लावण्याशिवाय दुसरा पर्याय संविधानिक दृष्ट्या उरत नाही। ज्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे आणि त्यासंदर्भातला वाद हा सुप्रीम कोर्टात सुरू आहे। ते जर 16 जण अपात्र झाले तर याचा अर्थ ते शिंदे गटातले 16 जण अपात्र होतील एकनाथ शिंदे सकट आणि त्यामुळे ज्यांनी ही सगळी घटना घडून आणली आणि सत्तांतर झालं तेच लोक जेव्हा राहणार नाहीत तेव्हा बाकीच्यांच्याही अस्तित्वाचा तोच प्रश्न तयार होईल आणि त्यांना सुद्धा अपात्र करण्यासंदर्भातली पुढची कारवाई सुरू होऊ शकते। 16 जण जर अपात्र झाले तर मग भाजपकडे बहुमत राहणार का हा एक महत्वाचा प्रश्न असणार आहे आणि जसं भाजपकडे बहुमत राहणार नाही तसंच महाविकास आघाडीकडे सुद्धा बहुमत उरणार नाही, कोणीच सरकार स्थापन करण्याच्या परिस्थितीत नसतील तर मग अशा वेळेस अर्थातच राष्ट्रपती राजवट लावली जाईल।